श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या सान्निध्यात असलेल्या पिंपरी चिंचवडला वारकरी संप्रदाय आणि आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात आणि आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या संकल्पनेतून टाळाचा प्रसाद लाभलेल्या श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात आले आहे. वारकरी संप्रदाय संस्कृत भाषेची व संत साहित्याची आधुनिक शिक्षणाशी सांगड घातलेल्या शिक्षण प्रणालीचा जवळपास 1500 विद्यार्थी फायदा करून घेत आहेत. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आणि संत साहित्याची जोड हे दोन्ही एकत्र मिळाल्यानंतर विद्यार्थी नक्कीच आता समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्या संस्कृतीचं आणि आपल्या भारताची परंपरा नक्कीच परदेशापर्यंत पोहोचवतील यात काही शंका राहणार नाही. इंग्रजी माध्यमातून घेत असलेल्या शिक्षणाबरोबर वारकरी संप्रदाय संत साहित्य संस्कृत संगीत शिक्षणात तबला पखावज हार्मोनियम गायन कथ्थक भरतनाट्यम तसेच पालक वर्गासाठी व इतर स्थायिक नागरिकांसाठी मुक्त सांप्रदायिक संगीत कीर्तन प्रवचन इत्यादी शिक्षणाची देखील सोय करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या पाल्यांना सुद्धा वारकरी संप्रदायाचे संस्कार लागावे याच्याकरिता कीर्तन प्रवचन हा सुद्धा विभाग चालू केलेला आहे. सर्व मैदानी खेळ इनडोर खेळ जुदो कराटे स्केटिंग इत्यादी घटकांचा ज्ञानार्जनासाठी विद्यार्थी व पालक फायदा करून घेत आहेत. हियर वी गेट द कॉम्बिनेशन ऑफ इंडियन अँड वेस्टर्न कल्चर. दिस इज द फर्स्ट PCMC स्कूल. इट इज द CBSE पॅटर्न विथ संत साहित्य. बेस्ट पार्ट ऑफ द टीचर्स इज दे आर गाइडिंग देम प्रॉपरली एज वेल एज द पेरेंट्स ऑल्सो. दैनंदिन परिपाठामधून इतर सर्व घटकांच्या बरोबर भगवद्गीतेची संहिता संत तुकाराम महाराजांसह इतरही संतांच्या जीवनचरित्राची माहिती दिली जाते. अशा प्रकारचे शिक्षण देणारे महाराष्ट्रातील हे पहिले संतपीठ आहे.